हाय हेलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजवी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर टुडे स्पेशलचा आजचा एपिसोड खूप खास आहे, कारण मीडियम स्पायसी या सिनेमाची टीम आपल्या ऑफिसमध्ये आली आहे. आत्ता आपल्याबरोबर शेफ शुभू आणि प्राजक्ता आहेत. खूप स्वागत तुमच्या दोघांचं. छान दिसताय तुम्ही दोघंही, मस्त लुक आहे तुमचा. तर हे जे काही समोर ठेवलंय ते तुम्ही पाहिलंय राजरी फूडवर ऑलरेडी. हे मी बनवलं. हे मी बनवलं. These are Mumbai fritters. म्हणजेच भजी, मिक्स भजी, सगळ्या प्रकारची भजी. आणि सागर सर हे काय आहे? मँगो फ्रिट, मँगो क्रेप्स. मी सांगू, मी बनवले ते मँगो क्रेप्स. आंब्याचा डोसा. बरं, हे मी याचं मी मराठी ट्रान्सलेशन अजिबात विचारलं नव्हतं. तर आता हे त्यांनीच बनवले, आपण जरा एक्सचेंज करूया ना. त्यांना तू बनवलेली भजा खायला देऊ. आणि तू मला हे तुम्ही खायलाच दिलं नाहीत मग. खा, मग तू आत्ता खाते. कधीपासून खाऊन बघा. हे चांगलं झालंय. पालक, पालक पालकाचं खूप बरं. आणि हे काय माहितीये, हे थोडं ओळखून दाखव. हे माहितीये मला, हे छोट बारीक शिमला मिरची काही नाही काय. अरे का, फरस बी आहे ना. एपिसोड बघत होतो सारखं, मिरची म्हणलं की पनवेली मिरची असं का, पनवेली मिरची असं का ते शेफने सांगितलं. तिने ते ऐकलं आणि ते लहान मुलगा कसं ते रिपीट करतो तसं चाललंय तिचं. ही मिरची पनवेली मिरची, ते बुडवलं बुट कशा ते टाका. पनवेली मिरची बुडवली, पनवेली मिरची तळली, पनवेली मिरची खाल्ली, काय चाललंय. ओके, सो मीडियम स्पायसी सिनेमाचं नाव ना मला भयंकर इंटरेस्टिंग वाटले. खूप छान आहे. अंदाज येत नाही पटकन की बाबा काय मीडियम स्पायसी असेल. टिल द टाइम मी ट्रेलर बघितला नव्हता. सो रिअल लाईफमध्ये बोलायचं झालं तर कोणत्या प्रकारचं फूड आवडतं, स्पायसी की मीडियम स्पायसी? मला ऍक्च्युली स्पायसीमध्ये मी जास्त हल्ली खायला लागलो. खरं तर आधी नव्हतं. माझ्या घरी पुण्यामध्ये तसं बऱ्यापैकी साधं खाण्याचं कल्चर आहे, पण माझी बायको अमरावतीची आहे आणि ते वराडी जेवणाचं एक फ्लेवर माझ्या घरात आत्ता आल्यामुळे ते खूप लोक स्पायसी खातात. म्हणजे तर त्याची सवय मला थोडीशी लागली आणि मग आता हे निर्माण झालं. म्हणजे माझा इंटरेस्ट पण आता स्पायसी खाण्याकडे जास्त आहे. ओके, पण प्रचंड स्पायसी. ओके, मला खूप तिखट खायला आवडतं. आणि आमच्या पण घरी ॲब्सल्युटली तिखट खात नाही. सो हे मला कुठनं याची आवड लागली आहे हे ट्रेस करणं खूप अवघड आहे. पण साधारण वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षी मी पहिल्यांदा तो लाल, तो वराडी ठेचा असतो ना, तो खाल्ला होता. आणि चौथ्या वर्षी मी तो खाल्ला. म्हणून हे म्हणजे काहीतरी हे वेगळं आहे. पण मी म्हणजे भेळ असेल तर एक्स्ट्रा ठेचा घालून घेणे, चायनीज असेल तर एक्स्ट्रा शेजवान चटणी खाणे, किंवा पिझ्झावर जास्ती चिली फ्लेक्स, हे सगळं मला खूप. म्हणजे थोडक्यात ओरिजिनल पदार्थाची जी चव असते ती कम्प्लीट मारून नावच इतकं भारी वाटलं. मी त्यांनाही म्हणाले सरांना की नावच खूप तुम्ही छान ठेवलंय. सो किती फूडी आहात दोघही. सिनेमा इज ऑल अबाउट फूड, नाती, शेफ, बऱ्याच गोष्टी आहेत ना, मिक्सचर आहे सगळ्याचं. रिअल लाईफ मध्ये किती फूडी आहात? मी खूप फूडी आहे. म्हणजे मला खूप वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. मी नाटक जास्ती करतो, त्यामुळे आम्ही प्रयोगाच्या निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये स्टेट्समध्ये खूप फिरत असतो. तिकडचं जाऊन लगेच खाणं, म्हणजे बॅगा टाकायचे आणि पहिले फूड जॉईंट शोधायचे आणि ते खायचे, असाच तो ट्रेंड आहे. आणि मला गोड खायला प्रचंड आवडतं. म्हणजे काही बाबतीत तर हे विकृती वाटेल, पण काही दोन एक आयटम्स आहेत, म्हणजे जसं काजू कतली, राईट, आणि पाहिलंय वाटतं सेटवर, नारळाची वडी आहे, काजू कतली आहे, आणि हे आपलं तिळाची वडी आहे. ह्या वड्या मी रात्री उशाशी झोप ठेवून पण मी म्हणजे झोपलोय, कारण की रात्री मध्यरात्री जागली तर खावं. म्हणजे मी असं फूडी असं म्हणताना येणार की असं काही काही लोकांना खूप आवड असते ना की तिथे तो म्हणला तसं जाऊन इथलं काय स्पेशालिटी खाऊन बघूया. पण मला खायला आवडतं, छान चमचमीत खायला आवडतं. पण तू हे त्याने बनवलं ट्राय नाही केलंयस अजून? संपवलं हे फरस बीच आहे. एक मिनिट, हे असं कोण खातं पर्ण? तिने त्याला चपाती सारखं तोडलंय, असं कोण आंबा असं घेणार आहेस तू भाजी सारखं? ते उचल आणि खा. ही फ्रेंच डिश मारली आम्ही. तिने ती साधारण पोळी भाजी केली आता. हो म्हणजे काय बघू, त्याच्यातला पण आंबाच घेतला फक्त तिने. आता ती पॅनकेक घेते. खूप बरी झाली ना. वाव, ऍक्च्युली यम्मी.
नाही मी खाल्लंय मगाशी आणि ते आता खूपच गोडगोड झालंय. सो शेफ शुभू, प्रत्येक जण त्या ट्रेनिंग बद्दल सांगतोय की ट्रेनिंग घेतली, पण तुमच्याबद्दल, येस येस, तुमच्याबद्दलची एक गोष्ट जी मला कळली ती म्हणजे सिनेमा शूट होण्याच्या आधी आणि सिनेमा शूट झाल्यानंतर तुमच्या जेवण बनवण्यावर खूप म्हणे फरक पडलाय, आणि आता तुम्हाला बनवायला आवडतं, बनवून खायला घालायला आवडतं, इतका बदल झालाय मीडियम स्पायसी. इतका बदल आहे म्हणजे ही अमेझिंग गोष्ट आहे की जी माझ्या आयुष्यात मीडियम स्पायसीच्या निमित्ताने, आणि खरोखर म्हणजे हे ऍक्ट्रेसने मी इंटरव्ह्यूज मध्ये सांगतात तसं नाही, तर हा बदल माझ्या आजूबाजूचे लोक पण बघतात. म्हणजे मोहित माझा डिरेक्टर आहे, तर त्याला म्हणजे मी तसं असं हे मानतो की त्याला जर आवडत असेल तर हे बरोबर झालंय असं माझं आहे. म्हणजे ऍक्टिंगच्या बाबतीत सुद्धा मला असंच वाटतं की मी त्याला विचारतो की हे बरोबर चाललंय ना लाईन्सवर, त्याला वाटलं ओके, तर मग मला असं वाटतं की हा हे करेक्ट आहे. मला असं वाटतं की मीडियम स्पायसीचं ट्रेनिंग आम्ही जेव्हा केलं होतं तर ज्या पद्धती माझ्याकडे फूडकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, कारण की खाणं हे गोष्ट आपण शेअर जेवढी करतो बाहेर तेवढी ती जास्त आपल्याला छान वाटते. म्हणजे ती फिलिंग माझ्यामध्ये खूप चांगली डेव्हलप झाली की आपण हे जर वाटलं तर तो आनंद काहीच्या काही वेगळाच असतो. म्हणजे सगळेजण एका ताटात बसून खाणं जितकं आनंददायी असू शकतं तेच फिलिंग मला असं सगळं फूड मध्ये ठेवून सगळे सागरसंगीत आले बसले जेवतायत आपापले लाईफ एक्सपिरियन्सेस शेअर करतायत ही गोष्टच मला खूप आवडली. आणि मी खरं तर ना माझ्या लहानपणी माझ्या आईला मी कधीही मदत केल्याचं आठवत नाहीये मला. त्या म्हणजे आईने एखादा पदार्थ बनवला आणि तो जर चांगला झाला असेल तर ते अप्रिशिएट सुद्धा मी कधी केलं नाही, काहीच नाही. त्यामुळे आता मला त्याचं फार वाईट वाटतं की त्या क्षणी जस्ट आपण बोललो असतो की खरंच खूप भारी झालंय. आमच्या फिल्ममध्ये पण एक वाक्य जेव्हा तो निस्सिम म्हणजे ललितनी जे कॅरेक्टर केले तो आईला म्हणतो आई पोहे कमाल झालेत, आणि त्याच्यानंतर नीना कुलकर्णींची जी रिॲक्शन आहे त्याच्यावरची ती इतकी कमालीची ऑर्गॅनिक आणि हे झाले की एव्हरीबडी विल रिलेट टू इट आणि सगळेजण ते बदलतील, ते चेंज करतील. तो चेंज माझ्यामध्ये घडला. हे खूप महत्वाचं आहे ना कॉम्प्लिमेंट करणं एखाद्या गोष्टीला. सो प्राजक्ता फ्रंट डेस्क मॅनेजर आहे ती, कशी दिसणार आहेस प्राजक्ता साडी लुक वरनं वगैरे कळतोय, पण त्याच्यासाठी सुद्धा तुझं ट्रेनिंग झालं बिकॉज तो एक ऑरा असतो किंवा लोकांशी बोलणं हे खूप महत्वाचं असतं जे हॉटेल्समध्ये येतात. काय त्याबद्दल काय शेअर करशील? म्हणजे ह्यांनी जसं अख्खं ट्रेनिंग घेतलं म्हणजे जेवण बनवण्यासाठीचं, तसं एक दिवस मी पूर्ण एका हॉटेलमध्ये त्या ती जी फ्रंट डेस्क मॅनेजर होती तिच्याबरोबर सगळीकडे फिरत होते, ती काय करते ते बघत होते, काय पद्धतीने लोकांशी डील करते. कारण काय, पहिलं जर कोणी एन्काउंटर करत असेल बाहेर नेणाऱ्या व्यक्तीला तर ही ती जी फ्रंट डेस्कची जी मॅनेजर असते ती असते. आणि प्रॉब्ली आत काहीतरी खूप राडा झाला असेल, खूप लोकांना मॅनेज करायचं असेल, काहीतरी भांडणं झाली असतील, पटत नसेल कोणाचं तरी, तरी ऑन द फेस तिला एक सगळं मेंटेन करायचं, म्हणजे मेंटेन करायचं आहे आणि काय जे लोक येतात त्यांच्या समोर एक हॅपी फेसनीच जायचं आहे. सो त्याच्यासाठी एक वेगळं मेंटल प्रिपरेशन सुद्धा लागतं की ओके आता हे सगळं चालू आहे गडबड, पण ते आपल्याला दाखवायचंही नाही आहे. सो ते कायम नीट तयार झालेले असतात, नीट कायम लोकांची एका विशिष्ट पद्धतीने बोलत असतात. सो प्राजक्ता सुद्धा अशी मुलगी की ती सगळ्यांना आवडती आहे, म्हणजे त्या हॉटेलमध्ये सगळे तिच्यावर प्रेम करतायत. आणि अशा ज्या सगळ्या सॉर्टेड मुली असतात त्यांचं तशा जशा मुली असतात तशी प्राजक्ता प्रेम नाही करत, लोक टप्पे टाकतात तिच्यावरती किचन मधनं जेव्हा येतात मॅडम त्यावेळेला सगळे असे म्हणजे सगळं थांबतं तिकडे. पण एक अशी गोष्ट असते ना जी डिरेक्टर नेहमी सांगतात की फॉलो करा किंवा फॉलो करू नका, दोन्ही गोष्टी सांगतात. दिग्दर्शकांनी कोणती गोष्ट सांगितली होती मीडियम स्पायसीच्या बाबतीत? मला ह्याच्या बाबतीत सांगायचं की इरावती कर्णिकनी जेव्हा हा स्क्रीनप्ले लिहिला होता, डायलॉग्स लिहिले होते, त्यावेळेला त्याचं कटाक्षणी हे म्हणणं होतं की ह्याच्यातला जो रिदम आहे तो आपण धरायचा आहे. म्हणजे ह्याला जोडून समजा एखादं वाक्य म्हणायचंय वगैरे तर ते अलाव त्यांनी केलं नाही फारसं, कारण इनहेरेंटली जो रिदम डायलॉग्स मध्ये होता तोच आम्ही फॉलो केला. म्हणजे ते त्यांनी कटाक्षाने सांगितलं की एक्स्ट्राचं काही बोलू नकोस, पहिले हे आपण अर्थ काढूया नंतर लेट सी व्हॉट हॅपन्स. वरकरणी वाचताना ना प्राजक्ता हे पात्र ती गोड मुलगी आहे, समंजस आहे, सुंदर आहे, सुंदर आहे, पण म्हणून ती मूर्ख नाहीये, म्हणजे ती पावळट नाहीये किंवा ती अशी ज्याला नाईव्ह म्हणतात तसं नाहीये. तिला तिचे निर्णय ती घेते आहे, तर ते पात्र गोड करण्याच्या नादात ते म्हणजे ते पावळट नाही वाटलं पाहिजे पात्र, हे दाखवणं खूप मला असं वाटतं महत्वाचं होतं. आणि तो पुश करत होता मला, कारण की आपल्याकडे आयदर जी बायकांची पात्र असतात ती अशी म्हणजे हिरॉइक सगळं त्यांना समजलंच आहे आणि आता त्या वॉरियर आहेत अशीच असतात, किंवा मग ते एकदम नाईव्ह आणि बावळटच दाखवले. पण त्याच्यामधलं जे ॲक्च्युली ह्युमन आहे की म्हणजे मला प्रश्न आहेत पण त्याची डील करण्याची ताकद माझ्याकडे आहे, कधी कधी मला जमत
जमतंय नाही जमतंय पण ओके मी ह्याच्यातनं पुढे जाऊ शकते असा आत्मविश्वास असणारी ती मुलगी आहे आणि ते शोधण्यासाठी त्यांनी मला खूप मदत केली आणि ते मला वाटतं खूप मला काहीतरी एकत्र त्यातल्या अनेक गोष्टी सापडल्या. क्या बात आहे. म्हणजे मी खायचे का थांबलात ते खा. मी खूप खाल्लं आणि पण आता आंब्याचा सीझन आहे ना. अरे यार खूपच आंबा आहे. मैदा म्हणजे काय ते असणारच ना. तुम्ही डाएट कॉन्शियस कोण आहे दोघांपैकी. नाही अर्थातच मी वाटतंय का नाही पण मी डाएट करत असतो. हां एक्झॅक्टली. मी व्यायाम तो खूप करतो. बिकॉज लास्ट टाइम जेव्हा मी भेटले होते तुम्हाला भाई सिनेमाच्या वेळी तेव्हा तुम्ही हार्डकोर डायट वर होतात आय गेस इफ आय एम नॉट रॉंग. आहे ना. फेजेस असतात. मध्ये तो कीटो डायट करत होता आम्ही. आय गेस त्या कीटो डायटच्या वेळेस आपण भेटलो होतो. म्हणजे बॉईल चिकन काजू एवढे हे सगळे एका नाटकाच्या संदर्भात तेव्हा पाहिजे होतं. मोहितचंच नाटक होतं ते. तेव्हा आम्ही पाहिजे होतं ते. तेव्हा वायझेडच्या प्रमोशन्स मध्ये मी ऍक्च्युली खूप लीन झालो होतो त्यावेळेला. कारण की हे दुसरं नाटक मी करतो. मी डायटवर सतत असतो पण मी सगळं खातो. म्हणजे असं नाहीये की मी एखादी गोष्ट म्हणजे गोड अर्थातच नाही. अरे सगळं खायचं असतं ना. डायट भाकरी भाजी आमटी जे पण त्याचं असं हे असतं एक्स्ट्रीम असतं. म्हणजे तू मध्ये ते किटो डायट करायचं तर अति किटो डायट करायचं. म्हणजे ते एवढे काजू एवढं चीज एवढं बटर आणि नंतर नंतर लोक उडवायचे त्याचं. त्यामुळे त्या महिन्याचा खर्च किती झाला. लोक काजू खातायत त्याचे बदाम खातायत. पण पर्णाच्या आयुष्यात डायट हा शब्द आहे का. नाहीये सध्या. आता यायला लागलाय वय जसं वाढत चाललंय माझं तसं आपण जेव्हा लहान असतो त्यावेळेला खात असतो जात म्हणजे नंतर काय होत. आता कष्ट घ्यायला लागणार आहेत. म्हणजे मी व्यायाम खूप कन्सिस्टंटली गेले अनेक वर्ष करते पण जेवणाच्या बाबतीत मला असं वाटतं की हां हे मला आवडतं ते मी खाते हे. पण आता एक गेला एक वर्षभर मी खूप त्याच्याकडे लक्ष देते डाएट असं. म्हणजे मी हे नाहीये नसतं माझं असं हार्ड अँड फास्ट नसतं की किटोस आणि नो कार्ब्स आणि हे. पण मी पाळायचा प्रयत्न करते. म्हणजे व्यवस्थित पौष्टिक खायचा घरचं खायचा प्रयत्न माझा. ओके पण ना एकाच हॉटेलमधल्या दोन वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधली लोक आज या टेबलवर शेफ आणि फ्रंट डेस्क. सो मीडियम स्पायसी करायच्या आधी आणि मीडियम स्पायसी केल्यानंतर आता हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुमच्या वागण्या बोलण्यात किंवा जेवण लेट आल्यानंतर काही बदल झाले. मला आदर खूप वाढलाय. कारण की आम्ही किचनमध्ये काय चालू असतं हे आता कळायला लागलं. एवढं काय काय चालू असतं ड्रामा. म्हणजे आपल्याला बाहेर ते फक्त येऊन सर्व्ह करतात किंवा आपण म्हणतो किती वेळ झाला द्या ना हे सगळं बाहेर आपण बसून हे करत असतो. पण आत त्याच्या मागे किती काय काय चालू असतं. म्हणजे राईट फ्रॉम कुठलं सामान आलंय ते एक्सपायर नाही ना झालंय त्याच्या डेट्स काय आहेत ते सगळं किती दिवस आधी आलंय मग ते फ्रेश आहे का नाही ते कसं बनवलं जायचं त्याची चव इकडचे तिकडे नाही ना होते मग ते कसं प्रेझेंट केलं जातं इतक्या गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. तर त्याच्यामुळे या अख्ख्याच इंडस्ट्रीविषयीच माझ्या मनात खूप प्रेम आणि आदर निर्माण झाला. त्यामुळे कुणीही मला सर्व्ह करायला आलं किंवा काही बनवलं असेल तर मला मी न विसरता थँक्यू आहे माझ्याकडनं. एक एक खूप एक्स्ट्राऑर्डिनरी गोष्ट माझ्या बाबतीत अशी घडली की आपण 2 मिनिटात डिस्कार्ड करून ठेवतो त्यामुळे मग ते थोडस आता कमी झालं. कारण मी जेव्हा घेऊन जातो तेव्हा कोणी असं तर मला जरा लागतात यार. मी खूप मेहनतीने बनवलंय. आणि मोहितची 2 रेस्टॉरंट पण आहेत पुण्यात बॅरोमीटर आणि NIPR. तर ते गेल्या 5-6 वर्षात ते कसं होत गेलं ह्याच्याचा मी प्रोसेस त्याची बघत गेलोय. त्यामुळे एक अख्खं रेस्टॉरंट उभं करायला काय काय त्याच्या मागे असतं हे. आणि एक अत्यंत अमेझिंग किस्सा असा आहे की बॅरोमीटर जे आहे त्याचा न्यू इयरला आम्ही सगळेजण सर्व्ह करत होतो. ओके. तर म्हणजे आम्हाला मोहिता म्हणला की आपण एकत्र येऊयात आणि आज पहिला दिवस आहे वर्षातला तर आपण सगळे विल सर्व्ह पीपल असं म्हणून. तर सागरचा उत्साह तर सगळ्यांना माहितीच आहे. तर म्हणजे हे जे त्याचं एक ओव्हरऑल एनर्जी असते तर तो एक एक डिशेस घेऊन येत होता. आणि सागरनी पोहे आणले आणि ते पोहे तो इतक्या फास्ट आला इतक्या एनर्जीने आला की तो सटकून पहिल्या दिवशी तिथे बॅरोमीटरमध्ये पडला. आणि पोहे माझ्या अंगावर तो माणूस तो पोहे खायला अपेक्षित होती तो बघत राहिला माझे पोहे आता ते याच्यावर आहेत. पण त्यांनी त्याच्या त्याच्या त्या स्पिरिट मध्ये ते उचलले त्याचं त्यांनी फार काही ते खायला नाही दिले. पण घेऊन आलो मी आणि तिकडे काहीतरी सांगलं होतं मी उत्साहात नाही पडलो पाय सटकून पडलो. सगळ्यात जास्त काय खायला आवडतो मला कोणती डिश आवडते. चायनीज इंडियन चायनीज मी दररोज सुद्धा खाऊ शकते आणि मला भयंकर आवडतं. आणि म्हणजे स्ट्रीट चायनीज खायला मला खूप आवडतं. मला पर्टिक्युलरली राईस मधल्या डिशेस खूप आवडतात. म्हणजे
मला बिर्याणी खायला खूप आवडते, मला कर्ड राईस खायला खूप आवडतं, मला बिशीबिळी भात खायला खूप आवडतं. राईस मधलं काही मला आवडतं. सो नॉट अ पोळी भाजी पर्सन. असं काही नाही, पण मला जास्ती जर प्रेफरेबली राईस, मला प्रेफरेबली राईस आवडतो. मला भाकरी भाजी ठेचा हे पण खूप आवडतं. पण पदार्थांची फॅन्सी नावं तुमच्या लक्षात राहतात का? जसं मुंबई फ्रिटर्स किंवा मँगो क्रेप्स आहेत, हे बेसिक पदार्थच, पण मग त्याला खूप आपण फॅन्सी नावं दिली आहेत. बरोबर. ती तुमच्या लक्षात राहतात? माझं काही नाही लक्षात राहत. ते काय ते भरवान भरवन कुमके टिक्के असं ऑर्डर केल्यानंतर जेव्हा द्यायला जातो तेव्हा ही काय अभिनेत ऑर्डर घे यार. किंवा ते हे खाऊसे वगैरे आम्ही खाऊसवे आहे. आणि अजून एक ते हे काय ते नूडल वाला आयटम तो कोरियन हे पदार्थ इतके चविष्ट आहेत, पण याचं तू म्हणतेस. पण याचा उच्चार आहे का अशा काही पदार्थांचा मीडियम स्पायसी मध्ये जो लक्षात ठेवावा लागला? गलांगल. हा, काय ते तुलाही माहिती नाही. गलांगल हा असा एक आल्यासारखा पदार्थ आहे जो काही हो ना पदार्थांमध्ये घालतात. सो एक आमच्या सीनमध्ये एक तो कॉमी असतो, तो म्हणत असतो की निस्सिम माझ्याशी काहीतरी बोलत असतो आणि तो मागणीच असतो गलांगल गलांगल. ते इतकं फनी नाव आहे आणि ते आल्यासारखं दिसतं पदार्थ. शेफ शुभूला अशी कोणती नावं लक्षात ठेवावी लागली? नाही नाही नाही, मी मग काय एक काहीतरी एक डेट दे हे चिरतो आणि वाक्य म्हणतो किंवा गलांगल खातो एक दे यार किंवा गलांगल बोलतो. मग गलांगल बोलत असताना बाकी काही करत नाही असं शक्यच नाही मला हे. पण एक असा पदार्थ असतो ना जो आपण कधीही कुठेही खाऊ शकतो कितीही वेळा दिवसात, तो तुमच्यासाठी कोणता आहे? माझ्यासाठी नारळाची वडी आहे, कधीही खाऊ शकतो. ऑल अबाउट नारळाची वडी आणि काजू कतली. वड्यांचं फॅसिनेशन काय आहे? काजू कतली कुठली असं? नारळ तिळाची वडी वडी संक्रांतीची साखरे खूप आवडते यार. पण तू काय म्हणते काय जजिंग मग खिशात मिळणार काय ते विसरली पण गलांगल गलांगल पाहिजे असं थोडी असत. हा पण तू तुझा काय ऑल टाइम आय थिंक मी नूडल्स कधीही खाऊ शकते. आणि मी ऍक्च्युली चायनाला मध्ये गेले होते खऱ्या चायनाला. तिकडे आपल्यासारखं काहीही चायनीज आपण इंडियन टच दिला ना चायनीज ब्रह्मनिरास. म्हणजे आपल्याकडे जे गोबी मंचुरियन हे जे आयटम प्रकार नाहीये. मी पण गेलो मी पण चायना मध्ये जाऊन मी खाल्लेलं असं काहीच चायनीज नाही. चायनीज हे म्हणजे वेगळंच नाही अगं वेगळंच काय ते खरं आहे आपण वेगळं काय आपण आपला टच दिलाय त्याला म्हणजे मी ज्यांच्या बरोबर गेलो होतो आणि आपल्याकडे पण ते मी कधीच नाही बघितलं त्यांच्याकडे लष्णाच्या फोडण्यात येऊन जे करतात असं एक दोन तीन चार पाच सहा रपाक ते असं करून ते बाउल मध्ये काढण्याची क्रिया पटाक वगैरे मी मंचुरियन आयटम कुठेही मिळत वेज 65 त्यांना कळतच नाही. म्हणजे ड्राय मंचुरियन वगैरे आयटम्स असतात ज्या बाबतीत ज्या म्हणतात ते. तर त्या तर आम्ही ज्यांच्याबरोबर गेलो होतो तर त्या वैतागल्या होत्या की पण हे काय खातोय हे चायनीज. तर ते शेवटी शेवटी त्यांना सांगायला लागल्या की ह्याच्यात थोडा सोया सॉस घाला, ह्याच्यात थोडा चिली सॉस घाला, ह्याच्यात शेजवान सॉस. आम्ही नंतर काय केलं होतं माहितीये का, असे ते ह्याचे टॉबेस्कोचे वगैरे फोटो घेऊन दाखवायचे त्यांना. आणि इंग्लिश काहीच कळत नाही त्यामुळे तो एक अवघड प्रश्न सगळा. ऍक्शन मधनं दाखव हॉट स्पायसी वगैरे हॉट स्पायसीचे ऍक्टिंग चांगलं फ्रंटेस मॅनेजर असणार ते येतं सगळं. पण आपल्या सगळ्यांचा वीक पॉइंट असतो ते म्हणजे आपल्या आईच्या हातचं जेवण आईने बनवलेलं काय आवडतं सगळ्यात जास्त? ती पुरणाची पोळी फार मस्त करते, फार छान. मी एकच खाऊ शकतो समोर पुरणाची पोळी, पण म्हणजे हे नाही असं पण दर बर्थडेला सांगायला एक पाव किलो वड्याचा दे मला नारळाची वडी आवडते. म्हणून स्वतःच आम्ही नूडल्स आणून दाखवायचे नूडल्सच्या वड्या. माझा
मला माझी आई कायम नोकरी करत आली म्हणजे ती खूप वेळ घरात नसायची म्हणजे असं जे सुगरण कॅटेगरीतल्या बायका असतात तसं ती फार कधी तिला अशी स्वयंपाकाची खूप ग्रेट आवड आहे असं काही नाही पण ती ऍक्च्युली जे साधे पदार्थ बनवायचे म्हणजे ऑफिसला जायच्या आधी किंवा माझ्या घरी आजी आजोबा असायचे आणि आम्ही एकत्र असायचो तर ते साधे पदार्थ ती ज्या निगुतीने करते ना तर ती मला तिचं ते जे प्रेम आणि डेडिकेशन आहे ना त्यातलं साधी तिने जरी पोळी केली तरी ती इतकी चविष्ट मला वाटते किंवा म्हणजे ती जे करते ते इतकं प्रेमाने करते सगळं आवडतं हे मला माझ्या आईचं मटकीची उसळ अजिबात आवडते मला किंवा मला मटारचे पदार्थ आले की माझं डोकं फिरतं पण मोहितच्या आई जे करतात ते मी खूप खाल्लेलं आहे म्हणजे असं आता कोर्टामध्ये सुद्धा मी जेव्हा काम करायचं असे एकेकाळी तेव्हा सुद्धा मी जे समजा कधीतरी बोर झालं तर त्यांची मिसळ दुसऱ्याची खायला मला आवडायची हा डब्यातली मोहितच्या आईचं मला खूप आवडतं ते फार भारी बनवतात मटार मी मटार मोहितच्या आईने केलेलंच खातो किंवा मटकीची उसळ पण बाकी बोंबा माझ्या घरी माझ्या आईने मला बटाट्याचा केस बनवते तो मला खूप आवडतो राईट हे बघ हे उत्तर होतं त्याच्यासाठी एवढं करायला लागलं पण पर्ण सुगरण आहे का नाही मला आवडतं म्हणजे मी साधं बनवू शकते असं मी फ्लॉन्ट नाही करू शकत की मी हे खूप भारी बनवते पण जे मला येतं बनवतं ते मी एक्स्ट्रीम प्रेमाने बनवते आमच्याकडे कॉन्स्टंटली खूप लोक येत जात असतात तर त्याच्यामुळे मी बनवत असते मला आवडतं ते सुगरण आहे का नाही ते मी स्वतःच कसं म्हणू मी तुझ्या आजचं फार कधी खाल्लं नाही त्यामुळे मी नाही सांगू शकत पण एक कारण काय मला काही कधी करूनच देत नाही त्याच्या घरी गेल्यावर तो सॉरी त्याच्या घरी गेल्यावर त्याचं एक्स्ट्रा आधार एक्स्ट्रा आदरातिथ्य एवढं असतं की चहा सुद्धा नाही तू बस खाली तू हे चहा घे आता पी आत्ताच पी अर्धा तास उशिरा झाला त्याचं अति आदरातिथ्य असं तो तुम्हाला काही करू देत नाही मग त्याला सांगावं लागतं की सागर मी हे करू का मी तुला कांदा तरी कापून देऊ का परवा मी एकदा फोडणीचा भात केला तू नाव ठेवलीस त्याला त्यामुळे त्याला काही मी फोडणीचा भात हिनी जो केला होता तो चिखल झाला होता चिखल म्हणजे असा पाक असं असं झालं होतं तो आदल्या दिवशीचा भात पाणी जास्ती होत पण मग ते पाणी काढायचं असतं ना थोडस हे करून घ्यायचं ना अरे असं कोण देईल बरं तू बरं ठीक आहे मी काय म्हणतो पण चवीला वाईट नव्हता पण अरे पण मग ही मूळ भात लावणाऱ्याची चूक आहे तर ठीक आहे माझी चूक होती त्याचा अर्थ असा आहे की सुगरण मी आहे का नाही हे टेस्ट करायला मला संधीच मिळत पण मला उत्तर मिळालंय कोंडीचा भात चिखल झाला दर्शन तू असं नको करू मी छान पण बनवतो तू चांगलं बनवतेस तू हे नाही ही खूप चांगलं बनवते आणि आमचा मित्र आलोक हिचा नवरा बसून खातो असं म्हटलं तरी चांगलं आम्ही खूप वी हॅव लाईक अ ग्रेट टाइम म्हणजे मी बनवत असतो बोलत असतो आम्ही खूप विषयांवरती फिल्म्सवर बोलतो नाटकाविषयी बोलतो आमचं खूप चांगलं चालतं आता हेच तुला अपेक्षित होतो मी सांगतो कॅमेरा समोर अरे ती दोन्ही साइड ना बोलते नाही म्हणजे खूप चांगलं आलोक चांगलं जेवण बनवतो आलोक पोळ्या उत्तम बनवतो लाटतो सुंदर आणि त्याची त्याला हे असतं बरं का त्याला करण्याची खूप इच्छा असते पण त्याला भीती वाटते म्हणजे त्याला असं वाटतं मी काहीतरी केलं तर मी चुकीन का काय त्यामुळे पण तो डोसे खूप चांगले घालतो किंवा त्याचे लाटण्याचे किंवा असे पसरण्याचे जे आयटम्स आहेत ते तो त्याला क्रेप बरोबर जमणार आज तो असतं तर त्यांनी प्रॉपर घरी जाऊन रेसिपी बघून एक जसं बॅकस्टेज जशी धावपळ चालू असते बॅकस्टेजला एक काहीतरी वातावरण असतं आणि मग आपल्याला समोर जाऊन प्रयोग करायचा असतो नाटकाचा तसंच हे काहीतरी किचनमधला अख्खा आतला एक ड्रामा आहे आणि मग बाहेर गेल्यावर आपल्याला काहीतरी प्रेझेंट करायचं आहे हे त्यातली जी गंमत आहे आणि आत किती राडा झाला तरी तुम्हाला जे इमोशन हवं आहे तेच तुम्हाला बाहेर दाखवायचं आहे तर ही जी आहे म्हणजे मूवीच्या कामातली जी दोन्ही गोष्टीतली जी सिमिलॅरिटी आहे ती या निमित्ताने बघायला मला खूप मजा आली आणि दुसरं म्हणजे एक गोष्ट मी जी कधीच केली नव्हती या निमित्ताने मी शिकले
जी म्हणजे की मी कारचं पंक्चर काढायला शिकले. आता कुणाची गाडी पंक्चर झाली तरी मला ते बोलवू शकतो. असं बोलू नको. एक्झॅक्टली एक्झॅक्टली मीच पहिलं बोलू खाली जरा. तू पुण्याला असता मी मुंबईला, तर कसं काय पुण्या मुंबईला माहित नाहीये कोण. बरं पर्ण ठीक आहे. पण सिनेमा तयार झाला आणि बऱ्याच गोष्टी कळतात या निमित्तानं मीडियम स्पायसी बद्दल. दिसायला जरी एक 2.5-3 तासाचा सिनेमा असला तरी बॅकस्टेज बऱ्याच गोष्टी घडतात हे आज जाणवलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे किचन बद्दल तुम्ही सगळे बोलताय तेही छान कळलं. 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मीडियम स्पायसी काय सगळ्या तुमच्या फॅन्सना प्रेक्षकांना अपील कराल. सो आम्ही खूप दिवस वाट बघतोय की हा सिनेमा आम्ही कधी प्रेक्षकांसमोर आणू शकू आणि आता तो फायनली रिलीज होतोय. तू म्हणलीस तसा 17 जूनला हा सिनेमा रिलीज होणार आहे. यात खूप गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. अर्थातच आम्ही या कार्यक्रमात आलोय आणि फूड इंडस्ट्रीविषयी अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. असं एक किचन, अशी एक जागा, असं वातावरण जे तुम्ही त्या अर्थाने मराठी सिनेमात आपण नाही बघितलंय. म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये काय काय चालू असतं, त्यातली जी काय धावपळ असते ती आपण बघितलेली नाही आहे. तुम्हाला बघायला मिळेल नात्यांचे वेगवेगळे वेगवेगळे काय म्हणतात की पिढ्यांमधले जे काही कॉन्फ्लिक्ट आहेत, त्याच्यातल्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील. खूप वेगवेगळे परफॉर्मन्सेस चांगले बघायला मिळतील याच्यात. ऑलमोस्ट असा एक ऑन्सॉम्बल कास्ट असल्यासारखं आहे. म्हणजे सागर आहे, नेहा जोशी आहे, पुष्कराज चिरपुटकर आहे, नीना ताई आहेत, रवींद्र मंकणी आहेत, अरुंधती नाग आहेत आणि सई ललित मी असे. त्यामुळे एक काय म्हणता येईल की असे एक विविध इप्सिता नावाची आमची ऍक्ट्रेस मैत्रीण आहे. तर सगळ्यांनी आपापली कामं एवढी मन लावून आणि जीव तोडून केलेत की ते परफॉर्मन्सेस बघायला जाणं आणि या अख्ख्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला तुम्ही प्लीज मीडियम स्पायसी नक्की बघा. मला असं वाटतं की मोहित टाकळकर आणि इरावती कर्णिक यांच्या डोक्यातली ही कल्पना ऑलमोस्ट पूर्ण व्हायला आज 10 वर्षांचा कालावधी गेलाय. सो एक बाळ 10 वर्ष आपल्या बरोबर वाढवत ठेवणं आणि त्याचं संगोपन करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती आज कुठेतरी ती स्वप्न ते सत्यात उतरतंय, विच इज अ खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि मी जसं म्हटलं तसं पटकन डिस्कार्ड करण्यालायक ती फिल्म अजिबात नाही. त्यामुळे मी सगळ्यांना ही रिक्वेस्ट करेन की ही मीडियम स्पायसी ही जी फिल्म आहे ती एक रोमॅन्टिक कॉमेडी जॉनरची फिल्म आहे. मुंबई शहरामध्ये घडणारी फिल्म आहे. त्यातलं जे प्रमुख पात्र आहे निस्सिम, तो जगत असताना त्याचे ॲम्बिशन्स, त्याची स्वप्न पूर्ण करत असताना कुठेतरी कुठल्या तरी व्यक्तीमध्ये कामामध्ये कशात तरी मन अडकतं आणि ते अडकलेलं मन म्हणजे हे आकर्षण आहे का हे प्रेम आहे हे समजून घेण्याचा प्रवास म्हणजे मीडियम स्पायसी ही फिल्म आहे. आणि ती पर्ण म्हणाली तसं नात्यांचं गुंफण त्याच्यामध्ये आहे आणि शिवाय फूड इंडस्ट्री आणि नाती हे एकमेकांमध्ये येऊन त्याचं प्रॉडक्ट काय पद्धतीने निर्माण होतं ही फिल्म म्हणजे मीडियम स्पायसी आहे. आणि ती सर्वांनी, सर्व कुटुंबियांनी, आपल्या आप्तेष्ट नातेवाईकांनी, छोट्यांनी, मोठ्यांनी, वृद्धांनी सगळ्यांनी एकत्र बघावी अशी अत्यंत चार्मिंग आणि एंडिअरिंग फिल्म झालेली आहे आणि हा अनुभव तुम्हाला नक्की आवडेल. क्या बात है. सो मस्त आहात तुम्ही दोघं जण. मला खूप मजा आली तुमच्या दोघांशी गप्पा मारून, तुमच्या फूड चॉईसेस कळल्या, सिनेमाबद्दल कळलं. थँक्यू सो मच त्याच्यासाठी. असं असं पटकन विचारलं ना प्रश्न की मग कळत नाही काय बोलायचं. तुला मीडियम स्पायसी व्हॉट डज इट मीन फॉर, जे जास्त तिखटही नाही आणि जे गोडही नाही. एक्झॅक्टली मीडियम स्पायसी फॉर मी म्हणजे तुला असं वाटतं की त्यातला जो बॅलन्स बॅलन्स्ड आहे हा खाण्यातला, की खूप तिखटही तुम्हाला जात नाही, खूप गोडही जात नाही. मी आणखीन एक ऍड करू शकतो. मला असं वाटतं की आपल्याला जगत असताना वेगवेगळे अनुभव येत असतात आणि ते सगळे खूप वेगवेगळ्या फ्लेवरचे असतात, कधी तिखट कधी गोड. आणि ऍज अन ऍक्टर आपल्याला तर हे अनुभव येतच असतात कायम. तर अशी एक फ्लेवरफुल डिश अनुभवांची जर का आपण सर्व्ह केली तर ते खाल्ल्यानंतर जो एक समाधानाचा एक लाट आपल्यामध्ये पसरते तशी ती लाट हा सिनेमा बघून नक्की प्रेक्षकांना मिळेल ह्याची मला खात्री वाटते. मस्त. तर हे थोडं थोडंच उरलंय ते आता ह्यांना संपवायला लावते मी. तुझं पनवेली काय पनवेली मिळते गे हे खायचंय. पनवेली मिरची तू खा. हा पण आता पनवेली मिरची आणि मी फिल्टर का पण पनवेली तू हे कॉन्सेप्ट सारखं तेच म्हणते पनवेली मिरची पनवेली मिरची